बुद्धिहाळ वेदगंगेवरील बंधारा विकासाला नवी चालना देईल, आमदार जोल्ले यांचा विश्वास। बंधारा भूमिपूजन संपन्न। बुद्धिहाळ येथील वेदगंगा नदीवर बांधण्यात येणाऱ्या 1.5 कोटी खर्चाच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार सौ जोल्ले म्हणाल्या, गेल्या 4.5 वर्षात विविध विकास कामे केली आहेत। वेदगंगा नदीवर बांधण्यात येणारा बंधारा विकासाला नवी चालना देईल आणि अनेक गावांना लाभदायक ठरेल असा विश्वास सौ जोल्ले यांनी व्यक्त केला। यावेळी उज्ज्वला गॅस योजनेतून 9 लाभार्थ्यांना गॅस वितरण करण्यात आले, तर शिक्षकांना जोल्ले उद्योग समूहातर्फे टिफिन बॉक्स देण्यात आले। प्रास्ताविकात तालुका पंचायत सदस्य सुनील संगपाळ म्हणाले की गेल्या अनेक वर्षाची बुद्धिहाळ ग्रामस्थांची बंधाऱ्यासाठीची मागणी असल्याचे सांगितले। तर कणेरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी, सहकार रत्न अण्णासाहेब जोल्ले, संजय शित्रे, सुकुमार पाटील, सूर्यकांत पाटील आदी मान्यवरांनीही आपले विचार प्रकट केले। यावेळी हाल शुगरचे संचालक एम पी पाटील, रामगोंड पाटील, तालुका पंचायत सदस्य अनिता देसाई, ग्रामपंचायत अध्यक्षा वैशाली कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सिद्धू नराटे, निपाणी शहर भाजपा अध्यक्ष जयवंत भाटले, अप्पा ढवणे, सदाशिव बुद्धिहाळे, बाळासाहेब देसाई, ज्ञानदेव खवरे, किरण निकाळे, मलगोंडा पाटील, सागर देसाई, सज्जराव मगदूम, शंकर शिरगावे, कंत्राटदार घाणगेरी, कलावती शिरगावे, रेवती मगदूम, गीता गुरव आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते। महानकरी न्यूज साठी सिद्नाळहून शिवाजी भोरे। मंजूर करून घेतला आणि हे बांधारा मंजूर करून घेण्यामध्ये अधिकारी वर्ग आणि आमदार यांच्यामध्ये खूप एकी पाहिजे होत आहे। तिथं मंजुरी घेऊन यायला त्यांचं देखील मदत पाहिजे होत आहे आणि ते सगळ्या पद्धतीने आज हे एक ऐतिहासिक सुंदर असं कार्यक्रम इथं होत आहे। तर ह्याच्यामध्ये सुकुमार अण्णांनी सांगितलं की मंडलिक साहेबांचा उल्लेख केला आणि संजयजींनी सांगितलं की बुद्याळचे बी आर काका बी आर पाटील काकांचा उल्लेख केला। कारण तीन पिढ्या वाट बघायला लागलं की हे छोटस बंधारा व्हायला पाहिजे आणि बी आर पाटील आणि काका असतील इथले बुद्याळातले ज्येष्ठ असतील, त्यांनी सगळी आपलं जीवन त्या बंधाऱ्यासाठी काढला आणि तरी देखील ते बंधारा झाला नाही। आणि माझं सौभाग्य मी समजतो की माझ्या हातामध्ये माझ्या एका ह्या आमदारकीच्या पिरियड मध्ये हे बंधारा झालं तर ह्याच्यापेक्षा पुण्यवान मी नाही, असं ह्याच्यापेक्षा पुण्यवान कोणी नाही असं आपल्याला वाटतं। कारण 4.5 वर्ष झाले, 4.5 वर्षामध्ये तुम्ही मला आशीर्वाद केला, 4.5 वर्षामध्ये जे काही सरकार दरबारी असणारे जी योजना असतात, अनेक खाते आहेत, 200 वर खाते असतील, 300 पर्यंत खाते असतील, सगळ्या खात्यामध्ये भरपूर अशी योजना सगळ्या स्तरावरच्या लोकांना मिळत असतात।
कार्यक्रम असू नका, त्याचा उपयोग पण झाला पाहिजे आणि काम पण झालं पाहिजे. अशा प्रकारचं एक आराखडा घेऊन हे 1.5 कोटीचं जे मंजूर आहे, बहुतेक एवढं काही पैसे पुरवणार नाही. ते जास्त आणण्यासाठी प्रयत्न केला आणि टेंडर होऊन मागचं एप्रिल मे मध्येच हे चालू व्हायला पाहिजे होतं. जरा टेंडर होऊन चालू व्हायला, त्यावेळी टेंडर होऊन लेट झाला, मे जून मध्ये आला, जून मध्ये तोपर्यंत नवीन पाणी आलं, त्याच्यामध्ये कोण आता हे आला नाहीतर आतापर्यंत पाणी सुद्धा थांबलं असतं. हे सुद्धा काही कॉन्ट्रॅक्टर आणि आपला हे मायनर इरिगेशनचा अधिकाऱ्यांना विनंती आहे, लवकरात लवकर हे संपून द्यावं. कारण पुढच्या जे आपल्याला उन्हाळी येत आहे त्याच्यापेक्षा अगोदर इथं जर का बांधकाम पूर्ण होऊन आणि उरलेले पैसे सुद्धा थोडंफार असतील ते मंजूर करून, आणि तिकडचं रोड असतील इकडचं रोड असेल, काही शेतकऱ्यांना जरा जरा तक्रार कुठं तर असते, ते गुदळामध्ये होत नाही असं मला तर वाटतंय. कारण जे जर का जायला जे जर तक्रार झाला तर नक्कीच हे बांधकाम तिथं थांबणार, आपण दखल घ्यावा. हे जर कुणालाही शेतकऱ्याला नुकसान होत नाही, ते साखळी वाट असेल तेच आम्ही करत आहेत. आणि काही तुम्हाला द्यावं लागलं तर त्या बीसी मध्ये बांधलेला आहे, त्यामध्ये काही शेतकऱ्यांना तिथं त्यांचं जमीन दिलं, त्यांचं कॉम्पेन्सेशन सुद्धा तिथं बीसी मध्ये 40 लाख गुंठ्या प्रमाणे त्यांना कॉम्पेन्सेशन पर मंजुरी दिलेला आहे. त्या प्रकार इथं पण कुणाचं नुकसान होते त्यांना कॉम्पेन्सेशन मिळणार. आपण काही घाबरायचं कारण नाही, आपल्याला सर्वांना हे व्यवस्थित पण काम होईल. कारण एक काम करायचं रोड पतीने देखील मी ज्वल्ले वहिनीना विशेष असा धन्यवाद अर्पण करतो. विशेष म्हणजे पाण्याचं महत्व आपल्या सर्वांना माहिती आहे. पाणी म्हणजे आपण जीवन म्हटलं जात, पाणी म्हणजे अमृता समान मानलं जात. कारण सायन्स असं सांगतंय की एखादी व्यक्ती 21 दिवस अन्न वाचून राहू शकते पण 3 दिवस पाण्या वाचून राहू शकत नाही. यावरून पाण्याचं महत्व आपण घेतलं पाहिजे आणि ते अमृत पाण्याचं काम या ठिकाणी जीवन देण्याचं काम ज्वल्ले वहिनीने केलं आहे. म्हणून या भागातील समस्त नागरिकांच्या वतीने देखील त्यांना धन्यवाद अर्पण करतो. आणि विशेष करून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, संपा साहेबांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे की आज निपाणी मतदारसंघामध्ये भुदळमध्ये हा एक ऐतिहासिक सोहळा आपण साजरा करतो. पण बंधूनो, गेल्या 4.5 वर्षामध्ये निपाणी मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये असे ऐतिहासिक सोहळे झालेले आहेत. यावरून ज्वल्ले वहिनीने 4.5 वर्षामध्ये किती काम केलेलं आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येतं. आज 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार ज्वल्ले वहिनीने आमदारकीच्या माध्यमातून 650 कोटी रुपयाच्या वरची कामं आज या मतदारसंघामध्ये केले आहेत. म्हणूनच आज या मतदारसंघाच्या खऱ्या अर्थानं विकास रत्न कोण असतील तर त्या आमदार. गावामध्ये हा पूल वजा बंधारा झालेला आहे, त्याचा लाभ आपल्या गावाला निश्चित मिळणार आहे आणि त्याबद्दल मी ज्वल्ले वहिनीचा आभार. कुठलाही काम घ्यायचं असलं तरी त्याच्या पाठीमध्ये बरीच पुण्याई असते. कुठलंही काम चालू करायचं असलं त्याची बरीच लाभ आहे. काळमावारी धरण व्हावं म्हणून त्यावेळी रत्नाप्पा कुंभार कैलासवासी मंडळी साहेब यांनी लढा दिला. त्या लढ्याचं फलस्वरूप म्हणून त्या धरणाचा पायाभरणी समारंभ 1975-76 साली इंदिरा गांधींनी केला. हे का केलं तर त्या लढ्याचं स्वरूप होतं, लोकांच्या मागणीचा तगादा होता. त्यानंतर वेलगंगा नदीत पाणी नव्हतं, वेलगंगा नदीत पाणी यावं म्हणून ओढ्यातनं पाणी देऊन ह्या भागाला वेलगंगा नदीत पाणी आणायचं जर काम कुणी केलं असेल तर कैलासजी मंडलिक साहेबांनी केलं, त्याबद्दल त्यांचं आज मी स्मरण करतो. विकास कामं करत असताना त्यानंतर ह्या धरणाचा आज दोन्ही राज्य सरकारने करार केला आणि आज वहिनीच्या हस्ते हा पूल वजा बंधारा मंजूर झालेला आहे. आणि त्याबरोबर यांच्यावर उपजीविका करत असलेले माणूस आणि माणसाबरोबर कुठले सरपटणारे प्राणी असतील, पंखवाले पक्षी असतील, चतुष्पाद षटपाद किंवा अनेक पाद प्राणी असतील, या सर्वही परस्पर एकमेकांना पूरक असतात आणि कोणीही आपला वेगळं अस्तित्वाने इथे राहू शकत नाही. माणूस म्हणतो की मला अक्कल आहे, मला बुद्धी आहे आणि ह्या सगळ्या सृष्टीवर माझाच अधिकार राहायला पाहिजे असं समजू, मग उभी आडवी रेष आखून घेऊन याचा मालक मी असं म्हणतो. पण माणसांच्या लक्षात येत नाही की आम्ही जेवढं आपलं म्हणतो
तेवढंच अधिकार त्या जागेवर राहणाऱ्या इतरांचाही असतो. उदाहरणार्थ एक घर बांधलं आपण, त्याला उभी आडवी भिंत घालून एक घर आपलं बांधलं आणि पुन्हा ग्रामपंचायतीत जाऊन नाव नोंदवलं, असेसमेंट उतारायला नाव नोंदवलं आणि हे माझं नाव लावू या घराला, मीच बांधले असं मी म्हणतो. ना मला दगड बनवता येत, ना मला पाणी बनवता येत, ना मला माती बनवता येत, ना मला फरशी बनवता येत, ना मला लाकूड बनवता येत, काही बनवता येत नाही. देवानी बनवलेले सामान हे सगळे आणि थोडं थोडं एकत्रित करून फक्त रचायला शिकलो आणि म्हणतोय की मीच बांधलंय. आपण म्हणतो सगळे जण, परंतु मी एकटा करू शकणार आहे का? माझ्या घरासाठी जी लाकूड तयार झाले काय लाकडाला मी काय एका दिवसात बनवू शकेन का? किंवा माझ्या हातात आहे म्हणून मी काय लाकूड बनवू शकतो का? मला दगड बनवता येते का? माती बनवता येते का? पाणी बनवता येते का? नाहीये. या सगळ्या गोष्टी माझ्या बरोबरच, माझं जेवढं अस्तित्व आहे तेवढंच अस्तित्व त्यांचंही आहे. फक्त माणूस काय म्हणतो की भिंत घातला, वर छत तयार केला आणि माझं नाव नोंदवा असं म्हणतो. नाव नोंदवणारेच फक्त मालक होतात आणि नाव नाही नोंदवले तर मालक होत नाही असं कधी नाही झालेलं. बघा, ज्या घरात आम्ही राहतो याच घरातले पुत्र याच घरात अन्न खाते, याच घरात भुंकत असते, याच घरात काम करते, कुठेही गेले तरी संध्याकाळी बरोबर घराकडे येत. घर त्याचं नसतं तर आला असता का? आपल्या घरात गुराढोरं आहेत, दिवसभर शेताकडे नेतो, चरायला सोडतो, सूर्यास्त होता होता धावत त्या घरातच येतात ना. जिथे बांधलेले असतात त्याच घरात येतात, चुकून शेजारच्या घरात कधीही जात नाही. माणूस जाईल कधीतरी 200 मिली टाकला तर कुठे जाईल गॅरंटी नाही, पण जनावर मात्र बरोबर. हा रस्ता बंद केला असेल तर दुसऱ्या रस्त्याने का होईना, आपल्याच घरात जाणार. माणसासारख्या कोणाच्याही घरात घुसेल याची काही गॅरंटी नाही का? आपली घर म्हणूनच ते येतात ना. या घरातली कोंबडी कोणाच्याही गारीतलं दाणे वेचून खातील, पण अंडी घालायला शेजाऱ्यांच्या घरात चुकून सुद्धा जात नाही. आपली कुठे अंडी घालून येतील ह्याची गॅरंटी नाही, पण कोंबडी मात्र मालकाच्याच किंवा स्वतःच्याच घरात घालते. तिथे जेवून तरच त्याला आपण दुसऱ्या दिवशी ठेवतो, नाही तर बाजार तयारच आहे त्याला दुसऱ्या दिवशी. का घालते या घरात येऊन अंडी? तिला वाटते की हे घर माझं आहे. कोंब नाहीये, कोंबडीचे नाव नाहीये त्यात. घरातले जे 4-5 असतो आमचीच नावं त्यात असतात आणि कोंबड्यांची, कुत्र्यांची, मांजरांची, बैलांची, गायींची, म्हशींची नाव नाही आहे, परंतु आपलं घर समजूनच ते तिथे येतात. एवढीच आहेत का? आमच्या घरातलं उंदीर, आमच्या घरातलं डास, चिलटे सगळे आपल्या घरात, आणि तेही रोज म्हणतात ही घर आपली आहे. म्हणून स्वामी रामदासांनी म्हटले, उंदीर म्हणते माझे घर, श्वानही म्हणते माझे घर, बैल म्हणते माझे घर, देखून पिसवाई म्हणते माझे घर, आणि हा शहाणाही म्हणतो माझं घर. मी नाही म्हणत, रामदासांनी असं म्हटले. आम्ही आमचंच म्हणतो, आम्ही आमचंच म्हणतो, आणि ह्याच्यावर केवळ आणि केवळ आपलाच अधिकार आहे असं समजतो का? केवळ आपल्यावर काय चालेल का ही सृष्टी? मातीतल्या जीवाणूंनी नाही काही काम केलं तर एक पीक येणार, आणि पीक वर आल्यानंतर जेव्हा फुलावर येते त्यावेळी जर मधमाशा या जगातनं नष्ट झाले, मधमाशा जर या जगातनं नष्ट झाले की 2 महिन्यात कोणीही जिवंत राहणार नाही. केवळ आणि केवळ मधमाशा जर इथनं नाहीशे झाले 2 महिन्यात आम्ही सगळीच मरणार, आणि जर फुलपाखरू नष्ट झाले तर 3 महिन्यात कोणी जिवंत राहत. कारण परागीकरण नाही झालं, मधमाशी आणि फुलपाखरू दिसायला खूप छोटी आहेत, आयुष्यही फार मोठं नाही त्यांचं, परंतु हे सर्व जग जगवण्यामध्ये त्यांचा पात्र सगळ्यात मोठा. त्यांनी जर त्या फुलांचं परागीकरण नाही केलं, एकही झाडाला फूल लागत नाही, फळ लागत नाही, पिकाला सुद्धा दाणे लागणार नाही. मग त्यांचेही योगदान आहे. आम्ही मात्र मनुष्य केंद्रित अर्थव्यवस्था तयार केली, पण भारतीय संस्कृतीमध्ये जी अर्थव्यवस्था तयार झाली जीवसृष्टी केंद्रित,
इथे सकळास येथे आहे अधिकार, इथे सर्वांनाच अधिकार आहे. केवळ मनुष्य सकळाशी म्हणताना आमच्या महात्म्या लोकांनी केवळ मनुष्य ग्रहित धरलेले नाही, त्याच्यामध्ये पशु पक्षी प्राणी क्रिमी कीट सगळे सर्वच आहे. ज्यांना क्रिमी कीट म्हणतो जरा असा संयम बाळगला तर ते आपोआप जातात, पण आम्ही पटकन बंदूक घेऊन उभा राहतो पंप घेऊन. ना मी आमच्या शेतात प्रयोग करत असतो, जे कीड पडले पिकावर पटकन दुसऱ्या दिवशी मारू नका म्हणतो त्याला, एक चार पाच दिवस थांबा, चार पाच दिवसात त्या कीट खाणाऱ्या आळ्या दुसऱ्या तयार होतात, त्याला खाऊनच टाकतात आमच्या. आणि ह्या पाणी जर नेऊन तपासले तर ह्याही दोन्ही पाणी पिण्यालायक नाही, कारण आमच्या शेतात टाकलेले जेवढा रासायनिक खत आहे केवळ 20% खतच जमिनीला उपयोगी पडते, 80% हे पाण्याबरोबर वाहून जाते आणि किंवा जमिनीमध्ये त्याचा थर तयार होतो, त्या थरामधलं त्याच्या खालचं सगळी जीवाणू मारून टाकण्याचं काम रासायनिक खत करत असत. म्हणजे पाणी आणि जमीन जीवसृष्टी चांगलं ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचंही कर्तव्य आहे की कमीत कमी जमिनीची पोत कशी आहे हे आधी तपासून पाहावं, आणि या मातीला कुठल्या घटकाचा कमी आहे, नायट्रोजन कमी आहे का, पोटॅश कमी आहे का, कर्ब कमी आहे, काय कमी आहे हे पाहावं, आणि पाहून जेवढं कमी असते तेवढं घटलं माती तपासणी करून, तर माती खराब होणार नाही आणि पाणीही खराब होणार नाही आणि आपणही चांगले राहणार. हे पाणी पिऊन आम्ही तरी काय सुखी राहणार आहोत? आणि कधी नसलेले रोग आमच्यावर जे आक्रमण करायला लागलेले आहेत आम्ही ह्या पृथ्वीवर केलेले अतिक्रमणामुळे अत्याचारामुळे, ते आमच्यावरच पुन्हा ओढवत. आज कधी नाही एवढा कॅन्सरची पेशंट तयार, कधी नाही एवढा टीबीची पेशंट तयार झाला, कधी नाही एवढा मूतखडे तयार व्हायला लागले, हे काय अचानकच झाले? नाही, आमच्या या निसर्गावरच्या अत्याचारामुळे अनाचारामुळे झाले. म्हणून शेतकऱ्याने आपल्या शेतीचं भूक केवढं आहे तेवढं, नाहीतर मी गेलो होतो पलीकडे चिंचलीला गेलो होतो, चिंचली मायाकडच्या, तिथे दोन शेतकरी स्वामीजी आम्ही 150 टन काढतो म्हटले. मी म्हटलं काय काय घालतार? सगळे घालतो म्हणाले, काही सोडत नाही. मी म्हटलं किती पोती घालतोय रासायनिक? किती पोती? पाठीवर पोती घ्यायचं एकाने, दुसऱ्याने सुरी कापायचं, आपण चालत जायचं म्हटलं. मला सांगा सणावारा दिवशी पापड आणि कुरडे आणि ते मिरची असते ना तळलेले, त्याच्यामध्ये टाकलेले एवढी एवढी मीठ दिवसभर पाणी पाजायला लागते, पाणी प्यावं लागते माणसाला. म्हणजे एवढीशी मीठ जर खाल्ला तर दिवसभर पाणी प्यावं लागते, आणि एवढी खत टाकले तर त्या जमिनीचं काय होत नसेल सांगा बघू. आपण कुठे विचार करतो, फार जपून वापरायला हवी सगळे चांगले, अडवतील पाणी अडवणार, कारण त्यांना स्वभाव आहे की एकदा करतो म्हटले की करतो, आणि नाही म्हटले की नाही, होत नाही तर होत नाही, नाहीतर उगत जरासा नाकाला तूप लावायचं होईल करतो. काय म्हणतात ना ते गाढवाला वर असं एक काठी बांधतात म्हणजे पुढे एक गाजर सोडतात, पाठीवर भरपूर लादलेले असतात आणि काही केल्याने ते हलत नाही, तर पुढे त्याच्या डोक्यावर असं एक काठी ठेवून त्याला गाजर बांधायचं एका फुटावर. त्या गाढवाला वाटतं की एक फूट गेलो की गाजर माझच आहे, असं आयुष्यभर चालतच राहते गाजर काय हाताला लागत, अशी अवस्था आता देशात आहेत अनेक ठिकाण. म्हणून म्हणतात ना गाजर दाखवणे गाजर दाखवणे, म्हणतात हीच ते गाढवाचा गाजर. ही गाढवाचा गाजर किती दिवस दाखवणार आणि किती दिवस खाणार? पण ह्या मंडळींच चांगली माणसं आहेत पती पत्नी, पण यांचा खेद तर नाही ह्यात पडलेत कसं मला आश्चर्य वाटत. हे या घराण्यातली नव्हे, सामाजिक कार्य आध्यात्मिक कार्य करत आपल्या आनंदात होते आणि काय डोक्यात आले, ते उद्योग व्यवसाय करणारा माणूस आणि त्या जरासा प्रवचन आणि आध्यात्मिक साधना विज्ञा करत काय तर डोक्यात आले सामाजिक कार्य करावं करायला लागले, करता करता वैयक्तिक केले तर फार करू शकत नाही, त्याला सरकारचा जर जोड भेटला तर भरपूर कार्य करू शकतो एवढंच काहीतरी त्यांना वाटलं. म्हणे मी म्हटलं कशाला पडलं यात, काय म्हणून पडलं असं म्हटलं मी त्याला. आम्ही आमच्या पैशाने तोड करायला गेलो तर थोडासा लिमिटेड करू शकतो, जर ह्यात सरकारात गेलो सरकारचा साथ जर आपल्याला भेटलं तर हीच कार्य आम्हाला व्यापक रूपाने करता येतो चांगलं. पण एकच की जेवढं बोलतो तेवढं पुरा करायचं आणि जे करता येत नाही ते बोलायचं.
पण ते पाळतात तेवढं. जे करायला जमत नाही ते बोलायचं नाही, आणि जेवढं बोलतो तेवढं करायचं, नेटाने प्रयत्न करायचा. एक जण बोलतात एक जण करतात, त्या दोघांनी वाटून घेतलेले. आणि जे जे बोलतील ते करायचं, जबाबदारी ह्यांची, ते मात्र मागे राहायला पाहिजे ना. आम्ही असं बोललोय ते करून द्यायचंय, मागे लागले की हे पुढे पुढे पळतात. आणि मग सरकारी स्तरावर बघा, काम करणं एवढं सोपं नसते. मी आता 4 वर्षापूर्वी एक केंद्र सरकारात फाईल पाठवलेली, एक मंत्री आपली भक्तच आहेत, त्याने सांगितले स्वामीजी ही आयुर्वेदाचा आपण एक मोठा सेंटर बनवू आणि तुम्ही एक फाईल करून पाठवा. म्हणजे मंत्री आपली भक्त फाईल पाठवले, 4 वर्ष झाल्यावर काल पत्र आले, हे जुनं झाले तुमची प्रकल्पाचा जो रिपोर्ट आहे हे जुनं झालं, आता नवीन करून पाठवा. बस बाबा म्हटलं, आता काय देऊ नका, पोचलं म्हटले. सरकारी काम 6 महिने, पण हे म्हणतात की गेले की येत आणि करतात. ज्या गावात जातो तिथे रस्ता केलेले आहे, बस स्टँड बनवलेले आहेत, आणि कोणाला पाणी पुरवठ्याची ते शुद्ध पाण्याचे काय म्हणतात ते आरो जाईल त्या गावात केलेले आहेत, जाईल त्या गावात शाळाही चांगले केलेले आहेत. काय कोणास ठाऊक हे विरोधी पक्षात आहेत, तुमची कामं कशी होतात मला ते आश्चर्य वाटले. एकदा बोललो मी त्यांना, सरकार दुसऱ्यांची, तुम्ही दुसऱ्या पार्टीची, आणि तुम्हाला एवढी कामं देतात कशी ते का सांगू का म्हटलं त्यांना. तुमच्या पार्टीचे कोण, अपोजिट पार्टीचे कोण कळते की नाही तुम्हाला, ते म्हटले सरकारमध्ये काम करणाऱ्यांना पार्टी लागत नाही. ही फार चांगलं ओळखला, पार्टी आज राहतील उद्या जातील, कुठल्याही पार्टी आज आहे उद्या जाईल, आणि उद्या येईल परवा जाईल. पार्ट्या फार महत्वाची नाही आहे, माणसं महत्वाची आहे.